नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो दोन हजार वीसची ग्रुप बी कंबाईनची लवकरच जाहिरात येईल आणि ग्रुप बी कंबाईनमध्ये पी एस आय एस टी आय ए एस ओ याबरोबरच सहाय्यक निबंधक व मुद्रांक निरीक्षक हीसुद्धा पदे आता यापुढे असणार आहात आहेत तर ग्रुप बीची पूर्वपरीक्षेमध्ये भूगोल हा विषय अनिवार्य विषय आहे भूगोलवर साधारणत पंधरा प्रश्न विचारले जातात मित्रांनो या पंधरा प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवर बारा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि आजपासून आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची पूर्णतः सिरीज आपण इथं अभ्यासणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलाचे आपण दहा ते बारा व्हिडिओ या ठिकाणी बन बनविणार आहोत आणि या सर्व व्हिडिओ तुम्हाला निश्चितरित्या परीक्षेमध्ये या ठिकाणी उपयोगाचे ठरतील तर चालू करूया महाराष्ट्राचा भूगोल भाग एक महाराष्ट्राचे स्थान राजकीय व प्रशासकीय महाराष्ट्र दोन जून दोन हजार चौदा या दिवशी देशातील एकोणतीसावे राज्य म्हणून तेलंगणा या राज्याची स्थापना झाली सण दोन हजारमध्ये निर्माण झालेली उत्तराखंड झारखंड व छत्तीसगड या तीन राज्यानंतर सुमारे पंधरा वर्षांनी आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे छप्पन्नमध्ये देशात भाषावार प्रांतरचनेनुसार राज्याची पुनर्रचना करण्यात आली त्यानुसार आंध्र प्रदेश हे भाषिक तत्त्वावर आधारित पहिले राज्य अस्तित्वात आले याच पुनर्रचनेने हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक पाच जिल्हे औरंगाबाद बीड परभणी उस्मानाबाद आणि नांदेड व मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक आठ जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ चांदा व बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील तेरा जिल्हे असे सव्वीस जिल्हे आणि गुजरात यांची मिळून एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली परंतु मराठी भाषिकांचे स्वातंत्र्य राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्विभाषिक राज्यामध्ये आंदोलने झाली सरते शेवटी राज्यातील एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता सव्वीस जिल्हे असणारे महाराष्ट्र हे स्वातंत्र्य राज्य एक मे एकोणीसशे साठ रोजी मित्रांनो अस्तित्वात आले तर या व्यतिरिक्त आपण पुढे काही सध्या राज्य आणि नवीन राज्यांची काही मागणी असणारी नवीन राज्याची मागणी असणारे काही राज्य पाहूया जसे की आसाम राज्यामधून नवीन राज्यांची मागणी होताना दिसत आहे तो म्हणजे बोडोलँड या राज्याची महाराष्ट्रामधून विदर्भ या राज्याची नवीन मागणी होत आहे उत्तर प्रदेशमधून अवंध व हरित प्रदेश या राज्याची मागणी होत आहे पश्चिम बंगालमधून गोरखालँड या राज्याची मागणी होत आहे बिहार आणि झारखंडमधून मिथिलांचल या राज्याची मागणी होत आहे गुजरातमधून सौराष्ट्र तर मणिपूरमधून कुकीलँड या नवीन राज्याची मागणी होताना आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या प्राचीन गोंडवानाचा भाग असून या राज्यास फार मोठी ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक सामाजिक परंपरा लाभलेली आहे मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला अस्तित्वात आले महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजीची आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ही आहे तर महाराष्ट्र राज राज्याची उपराजधानी नागपूर ही आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय नामदार श्री वसंतराव यशवंतराव चव्हाण हे आहेत महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल माननीय श्री श्रीप्रकाश हे आहेत महाराष्ट्राचं आपण स्थान पाहूया मित्रांनो त्या अगोदर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर जी काही लांबी आहे ती सातशे किंवा सातशे वीस अशी आहे आणि पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्राचं स्थान महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेस असलेले घटक राज्य आहे महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य आहे महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार पंधरा अंश सदतीस उत्तर अक्षांश ते बावीस अंश सहा उत्तर अक्षांश असा आहे महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस पूर्व रेखांश ते ऐंशी अंश चोपन्न पूर्व रेखांश इतका आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या पूर्वपरीक्षेला यावर प्रश्न आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पंधरा अंश सदतीस उत्तर अक्षांश ते बावीस अंश सहा उत्तर अक्षांश तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस पूर्व रेखांश ते ऐंशी अंश चोपन्न पूर्व रेखांश इतका आहे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे तर देशात क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो तर देशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं राज्य ते म्हणजे राजस्थान आहे आणि राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे दोन नंबरचे राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याचे आपल्या क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्र या राज्याने व्यापलेले आहे तर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य ते म्हणजे गोवा हे आहे महाराष्ट्राच्या राजकीय सीमा पाहूया अतिशय महत्वाचा पॉईंट आहे राजकीय सीमा महाराष्ट्राला एकूण सहा घटक राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात व वा दादरा नगर हवेली हे आहे उत्तरेस मध्य प्रदेश ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड आग्नेयस तेलंगणा दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या लागून या राज्याला लागून आहे त्या खालोकाल सर्वाधिक कमी जी काही भूमी आहे सीमा आहे ती गोवा या राज्याला लागून आहे महाराष्ट्राच्या वायोव्यस दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो तर महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांची सीमा ही इतर राज्यांना लागून आहे तर सोळा जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही मित्रांनो तर सर्वाधिक सीमा लागलेले जे काही आपले राज्य व राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची संख्या म्हणजे मध्य प्रदेशला आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे कर्नाटकला सात गुजरातला थे थे चार, चार जिल्ह्यांची सीमा लागू लागून आहे तेलंगणाला चार तर छत्तीसगडला दोन आणि गोव्याला केवळ एका जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रत्यक्षामध्ये राजकीय सीमा पाहूया आपण गुजरात या राज्याला प्रामुख्याने महाराष्ट्रातील पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत मध्य प्रदेश या राज्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत छत्तीसगड या राज्याला गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तेलंगणा या राज्याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर कर्नाटक या राज्याला नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर गोवा या राज्याला सिंधुदुर्ग या केवळ एका जिल्ह्याची सीमा लागून आहे तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्याला सीमा लागून असलेली जिल्हे पाहूया आपण नंदुरबारला गुजरात व मध्य प्रदेश या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर धुळेला देखील गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमा लागलेल्या आहेत तर गोंदिया या जिल्ह्याला मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर गडचिरोलीला छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत नांदेड या जिल्ह्याला तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत पालघर या जिल्ह्याला दादर नगर हवेली व गुजरात इच्छा सीमा काय आहेत प्रामुख्याने लागून आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याची एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस असून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी पूर्वी महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या सव्वीस एवढी होती त्यानंतर महाराष्ट्रात नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली व आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या छत्तीस एवढी आहे मित्रांनो जिल्ह्यांची निर्मिती कशी आहे कधी झाली यावर देखील निश्चितरित्या एक प्रश्न विचारला जातो तर पाहूया ते एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला तर याच दिवशी म्हणजे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीलाच औरंगाबाद जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यावेळी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले साहेब सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर हा नवीन जिल्हा निर्माण झाला मित्रांनो तिथून दहा दिवसांनी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि त्यावेळी एकोणीसशे ब्याऐंशीला महाराष्ट्रामध्ये विद्यमान मुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार श्री बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री पदावर होते एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला धुळे जिल्ह्यातून नंदुरबार हा जिल्हा निर्माण झाला याच दिवशी परत एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकोला जिल्ह्यातून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार श्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री हे होते एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण झाला मित्रांनो याच दिवशी म्हणजे एक मे एकोणीसशे नव्याण्णवलाच परभणी जिल्ह्यातून हिंगोली हा जिल्हा निर्माण झाला एकोणीसशे नव्याण्णव वेळी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळी श्री नारायण राणे साहेब होते चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला मुंबई शहरमधून मुंबई उपनगर हा एक नवीन जिल्हा निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि आता एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते श्री पृथ्वीराज पुत्व, चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी चार प्रशासकीय विभाग होते मित्रांनो तर सध्या स्थितीत महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग सांगण्यात येतील आता सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा विभाग होय सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोकण हा होय सर्वात जास्त तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा विभाग होय सर्वात कमी तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग कोकण हा विभाग होय तर कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात मित्रांनो आणि कोकण विभागाचे क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस एवढे आहे पुणे या विभागामध्ये पाच जिल्हे येतात आणि पुणे विभागाचं क्षेत्रफळ सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर एवढे आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक विभागाचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव औरंगाबाद विभागामध्ये आठ जिल्हे येतात आणि त्याचे क्षेत्रफळ औरंगाबाद विभागाचे चौसष्ट हजार आठशे तेरा किलोमीटर अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात आणि अमरावतीचं क्षेत्रफळ छेचाळीस हजार सत्तावीस एवढं आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात आणि नागपूरचं क्षेत्रफळ एक्कावन्न हजार तीनशे सत्याहत्तर किलोमीटर एवढं आहे तर कोकण विभागामध्ये सात जिल्हे आणि पन्नास तालुके येतात मित्रांनो तर पुणे विभागामध्ये पाच जिल्हे आणि अठ्ठावन्न तालुके येतात नाशिक विभागामध्ये दे देखील पाच जिल्हे आणि चोपन्न तालुके येतात औरंगाबाद और विभागाम विभागामध्ये सर्वाधिक आठ जिल्हे आणि सर्वाधिक शहात्तर तालुके येतात अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे आणि छप्पन्न तालुके येतात आणि नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आणि चौसष्ट तालुके येतात मित्रांनो क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागाचा आपण उतरता क्रम पाहूया क्रमांक एकला औरंगाबाद क्रमांक दोनला नाशिक क्रमांक तीनला पुणे चार नागपूर पाच अमरावती सहा कोकण मुंबई क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम पुन्हा एकदा सांगतो औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर अंग्र अमरावती आणि कोकण आता पुढे पाहूया क्षेत्रफळाने प्रादेशिक विभागांचा उतरता क्रम क्षेत्रफळाने प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम नंबर एक विदर्भ दोन महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तीन मराठवाडा चार कोकण पाच खानदेश क्षेत्रफळाने सर्वात मोठे महाराष्ट्रातील पहिले पाच जिल्हे क्रमांक एक अहमदनगर दोन पुणे तीन नाशिक चार सोलापूर पाच गडचिरोली क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच जिल्हे अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली क्षेत्रफळाने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोली हे होत त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा जर आढावा घ्यायचा झाला आणखीन तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते आणि दोनशे पस्तीस तालुके होते मित्रांनो त्यामध्ये दोनशे एकोणनव्वद शहरे व तीन हजार पाचशे सत्याहत्तर खेडी होती तेव्हा मुंबई म्हणजेच कोकण पुणे औरंगाबाद व नागपूर असे चार प्रशासकीय विभाग होते एकोणीसशे साठला ला तर आज घडीला महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागात छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके पाचशे चौतीस शहरे आहेत व त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट खेडी आजतागत महाराष्ट्रामध्ये आहेत रायगड जिल्ह्याचे मुख्यालय मित्रांनो अलिबाग हे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरेस बुद्रुक हे आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय बांद्रा पूर्व हे आहे आणि दोन हजार सोळाला यावर प्रश्न विचारला होता पुन्हा एकदा मुख्यालय पाहूया रायगड जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरेस बुद्रुक हे आहे मुंबई उपनगर चे मुख्यालय बांद्रा पूर्व हे आहे आपण जिल्हे व त्यांचे तालुके एकंदरीत पुन्हा एकदा पाहूया क्रमवार पाहूया मुंबई शहरमध्ये एकही तालुका येत नाही मित्रांनो एकही तालुका नाही मुंबई शहर महाराष्ट्र राज्यातलं मुंबई शहर हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्यामध्ये तालुका नाही मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके येतात धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुके येतात हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुके येतात नंदुरबार व वाशिममध्ये सहा तालुके येतात अकोला भंडारा व ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सात तालुके मोडतात सात तालुके येतात सिंधुदुर्ग जालना उस्मानाबाद वर्धा गोंदिया पालघर म्हणजेच सहा तालुक सहा या जिल्ह्यांमध्ये आठ तालुके आहेत सहा जिल्ह्यांमध्ये आठ तालुके येतात रत्नागिरी औरंगाबाद परभणीमध्ये नऊ तालुके आहेत लातूर सांगलीमध्ये दहा तालुके सातारा सोलापूर बीडमध्ये अकरा कोल्हापूर गडचिरोलीमध्ये बारा तालुके बुलढाणामध्ये तेरा तालुके पुणे अहमदनगर अमरावती आणि नागपूरमध्ये चौदा तालुके येतात रायगड नाशिक जळगाव चंद्रपूरमध्ये पंधरा तालुके येतात तर नांदेड यवतमाळमध्ये सोळा तालुके येतात मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मागच्या पूर्वपरीक्षेला यावर प्रश्न आहे जिल्हा व जिल्ह्यातील सारख्याच नावाचे तालुके आहेत जसं पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा खेड तालुका आहे म्हणजेच खेड हा तालुका नाव असलेलं पुणे आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये असे तालुके आहेत म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा खेड तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आहे तसंच रायगड जिल्ह्यात सुद्धा कर्जत तालुकाच आहेत मित्रांनो आपण पाहिलो जिल्हा आणि जिल्ह्यामध्ये सारख्याच नावाचे तालुके जसे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा खेड तालुका आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आहे तसंच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जत तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा कळंब तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका आहे तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मालेगाव तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुका आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच नावाचा नांदगाव तालुका आहे परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आहे तर याच नावाचा वर्धा जिल्ह्यात सुद्धा सेलू तालुका आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणखीन कारंजा नावाचा तालुका आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा कारंजा नावाचा तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर नावाचा तालुका आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरूर नावाचा तालुका आहे महानगरपालिका महाराष्ट्राचे नागरी प्रशासन पाहूया राज्यात तीन लाख लोकसंख्येकरिता महानगरपालिका स्थापन करण्यात येते व ना व महानगरपालिकेचा कारभार हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यानुसार चालतो तर राज्यात सध्या स्थितीला आज घडीला सत्तावीस महानगरपालिका आहेत त्यामध्ये बृहमुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे तर विभागानुसार महानगरपालिका महानगरपालिका पाहूया नागपूर विभागामध्ये दोन नागपूर विभागामध्ये दोन महानगरपालिका येतात ती म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका अमरावतीमध्ये देखील दोन महानगरपालिका येतात अमरावती विभागामध्ये देखील दोन महानगरपालिका अमरावती व अकोला औरंगाबाद विभागामध्ये चार महानगरपालिका येतात औरंगाबाद परभणी लातूर नांदेड पुणे विभागामध्ये पाच महानगरपालिका येतात पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज कुपवाडा सोलापूर व कोल्हापूर पुणे विभागामध्ये पाच महानगरपालिका येतात पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज कुपवाडा सोलापूर कोल्हापूर नाशिक विभागामध्ये पाच महानगरपालिका येतात त्या अशा नाशिक अहमदनगर मालेगाव धुळे जळगाव मुंबई किंवा कोकणमध्ये नऊ महानगरपालिका येतात सर्वाधिक महानगरपालिका कोकण विभागामध्ये आहेत मुंबईमध्ये मुंबई, मुंबई विभागामध्ये आहेत त्या नऊ महानगरपालिका अशा आहेत बृहमुंबई ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर भिवंडी आणि पनवेल तर पुन्हा एकदा पाहूया महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका कोणत्या विभागामध्ये किती नागपूर विभागा कि विभागामध्ये विभागा दोन अमरावती विभागामध्ये देखील दोन औरंगाबाद चार पुणे विभागामध्ये पाच नाशिक विभागामध्ये पाच आणि मुंबई कोकण विभागामध्ये नऊ महाराष्ट्रामध्ये अ वर्ग महानगरपालिका एकूण चार आहेत तर ब वर्ग महानगरपालिका देखील चार आहेत क वर्ग महानगरपालिका चार आहेत आणि ड वर्ग महानगरपालिका पंधरा आहेत तर महाराष्ट्रामध्ये नगरपालिका पाहूया राज्यात सध्या स्थितीत दोनशे छत्तीस नगरपालिका व एकशे चोवीस नगरपंचायती असून यांचा कारभार महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार चालतो राज्यात नगरपालिकांचे वर्गीकरण असे आहे नगरपंचायती एकशे सव्वीस सर्वाधिक नगरपंचायती नागपूर विभागामध्ये आहेत एकूण चौतीस महाराष्ट्रामध्ये नगरपालिका दोनशे एकोणचाळीस दो सॉरी दोनशे एक्केचाळीस आहेत महाराष्ट्रामध्ये नगरपालिका त्यामध्ये अ वर्ग नगरपालिका सतरा आहेत तर ब वर्ग नगरपालिका सहासष्ट आहेत क वर्ग नगरपालिका एकशे अठ्ठावन्न आहेत सर्वाधिक नगरपालिका आपल्या औरंगाबाद विभागामध्ये आहेत पन्नास कटक मंडळे लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापन केली जातात तेथील प्रशासन लष्करांच्या प्रशासकाद्वारे कटक मंडळ कायदा एकोणीसशे चोवीसनुसार नुसार बघितले जाते तर कटक मंडळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंडळ अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड आहे त्यानंतर औरंगाबादमध्ये औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्ड पुणेमध्ये पुणे देहू रोड खडकी पुणे इथे आहे तर नाशिकमध्ये देवळाली काम इथे आहे तर नागपूरमध्ये कामठी इथे आहे बघा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग सहा महाराष्ट्रातील तालुके मुंबई उपनगरसह तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रातील नगरपालिका दोनशे एक्केचाळीस महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा चौतीस महाराष्ट्रातील जिल्हे छत्तीस महाराष्ट्रातील महानगरपालिका सत्तावीस महाराष्ट्रातील नगरपंचायती एकशे सव्वीस महाराष्ट्रातील पंचायत समिती तीनशे एक्कावन्न एवढे आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्राचा प्रशासकीय आणि राजकीय महाराष्ट्र या ठिकाणी भाग एक मध्ये अभ्यासलेला आहे संपूर्ण या ठिकाणी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला भूगोल सा हा विषय अनिवार्य हा विषय आहे पूर्वपरीक्षेला आणि असं आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल साधारणतः दहा ते बारा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद